नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आपकी बार मोदी सरकार, आपकी बार मोदी सरकार. बारामतीची सोन लोकसभेची मानकरी कोण निवडून जाणार बारामतीतन? ती लोकसभा मतदारसंघाच्या पुरंदर तालुक्यातील सुरुवातीचं गाव झेंडेवाडी आहे. या ठिकाणी महाविकासच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी ठोकलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि पुरंदर हवेलीचे निवडणूक प्रमुख बाबासाहेब जाधवराव या ठिकाणी आहेत. दिव्याचे सरपंच गुणतापती जेठे यांचे असते हा नारळ ठेवण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आम्ही झेंडे आपल्या समोर आहे. शिवसेनेचे महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी महाराज आज कशा प्रकारे तुम्ही ही सुरुवात केली? सर, गेले 15 दिवस संपूर्ण पुरंदर हवेली विधानसभेमध्ये आम्ही प्रचार करत होतो. आम्ही पणचे भागात गेलो, माळशिरस भागात गेलो, नंतर आम्ही मध्य हवेलीमध्ये गेलो, आंबेगाव पठार पुरसुंदी अशा अनेक गावांमध्ये संमेलनं झाली, मेळावे झाले, मनोमिलन सगळं काही झालं. आता ठरवलं की आपल्या गावामध्ये आपण पुढील 8 दिवस काम करायचं आणि म्हणून आज मंगळवार आहे, बरोबर 8 दिवसांनी मतदान आहे आणि म्हणून झेंडेवाडीपासून आम्ही ही शुभारंभ केलेला आहे. महायुतीचे उमेदवार सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्तात झेंडेवाडीमध्ये आमचे माजी सरपंच गुलामदाद्या झेंडे यांच्या सुभाष आम्ही नारळ फोडलेला आहे. राजाभाऊ काळे आहेत, गावचे सरपंच शरद झेंडे आहेत, माजी सरपंच अमित भाऊसाहेब झेंडे आहेत, त्याच्यानंतर आमचा पूनम झेंडे भाजपचे आहे, अविनाश आहे, नंतर आमचा नितीन आहे, नंतर युवराज आहे, नंतर रुपेश आहे, योगेश या सरपंच आमच्या गावचे राहिले बघा, आमचे सरपंच आहेत योगेश काळे आहेत, आमचा बाळा काळे आहे, नंतर माऊली आमचे शिवसेनेचे शिंदे सरकारांचे कट्टर समर्थक इथे आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतो. विठ्ठल आहे, आमचा शिवाजी आहे, अनेक जणांची नावं घेत आहेत. सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही वेळ. शंकर आहे आमचा, बाळा आहे, सगळेजण आहे. संपूर्ण बारावाड्यातली आमचा ऋषी आहे, त्याच्यानंतर विठ्ठल आहे. आम्ही आता आमच्या बारावाड्यांमध्ये प्रचार सुरू केलेला आहे आणि पुढील 8 दिवस प्रत्येक गावामध्ये आम्ही प्रत्येक घर आम्ही घेणार आहे. मला जेवढं मिळेल, कारण का मला आत्ता मी आवटडवाडीला पण जाणार आहे, आंबेगाव पटणपण, पण मी जेवढं जमेल तसं रात्री सकाळी जसं जमेल जी घरं राहतील ती मी माझ्या पद्धतीने जाऊन ही करणार आहे. मला खात्री आहे सुनेत्राविनी 1.5 लाखाच्या पुढच्या फरकाने लोकसभेमध्ये जाणार आहे आणि मोदी साहेबांच्या स्वप्नातला खासदार निर्माण होणार आहे. मोदी साहेबांच्या स्वप्नातला खासदार त्या लोकसभेमध्ये जाणार आहे. काल आमच्या मोदी साहेबांची 2 लाखाची सभा रेसकोर्सवर झालेली आहे, रेकॉर्ड ब्रेक सभा झालेली आणि तिथंच आम्हाला कौल मिळालेलं आहे की आमची 4 सीटं प्रचंड बहुमताने लोकसभेमध्ये जाणार. या निमित्ताने काही प्रश्न आहे रेणीवर आले, बोला बोला ना. विशेषतः विमानतळाच्या प्रश्नावर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलं की आम्ही बाधितांच्या बाजूने आहोत आणि विमानतळही आम्हीच आणतोय, अशा प्रकारची दुहेरी वक्तव्य त्यांच्या कोण बोललं? संभाजीराव झेंडे साहेब आणि सुप्रिया सुळे यांनी काय बोलले? झेंडे साहेबांनी सांगितलं की पवार साहेबांनी बाधितांचे पण ऐकून घेतलं आणि त्या त्यांची सहानुभूती घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि याउलट सुप्रियाताई म्हटलं की विमानतळाचा प्रस्ताव मी आणले. सर, 2014 पासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो, त्यावेळेसपासून विमानतळ बाधित जे शेतकरी आहेत त्यांच्याकरता प्रामाणिकपणे अनेक आंदोलनं जिल्हाधिकाऱ्यावरचं असेल, सासवडला असेल, सगळी जी काय 5-6 आंदोलनं झाली ती सर्व मी माझ्या नेतृत्वाखाली झाली आणि मी शेतकरी एक माणूस आहे, मी शेतकऱ्यांचं हित जपणारा माणूस आहे. त्यावेळेस पण मी सांगितलं होतं माझा विमानतळाला विरोध नाही, शेतकऱ्यांकरता मी उभा आहे. शेतकरी जो उद्या म्हणले विमानतळ करायचा मी त्यांच्या बाजू, शेतकरी म्हणले विमानतळ नाही करायचा तर मी शेतकऱ्यांच्या बाजूने. ही माझी भूमिका 2016 पासून आहे की आजपर्यंत मी कुठले त्यांच्याकडनं काही मताकरता गेलो नाही विमानतळातल्या लोकांकरता. अगर मला काय पाहिजे पण शेतकऱ्याला न्याय द्यायचा म्हणून त्यावेळेसपासून मी आत्तापर्यंत लढत आलेलो आहे. त्याही लोकांना माहिती आहे खऱ्या अर्थानं कोण आपल्याकरता गेल्या 8-10 वर्षात लढते तर बाबा जाधव एकटा मी त्यांच्याकरता लढलेलो. माझ्यावर 2 गुन्हे पण दाखल आहेत त्याच्यात. जिल्हाधिकाऱ्यांवर मी सकाळपासून संध्याकाळ घेरावा घातला होता, मुख्यमंत्र्यांना त्या काळचे निवेदनं दिलीत, उपमुख्यमंत्र्यांना दिलेले, सर्व काही केलेलं आहे. जेवढं काही
त्यामुळे कोणी नाही, माझ्या एवढं तर कोणीच केलं नाही. म्हणजे कोण काय म्हणत असेल, लोक मागचं विसरतात, पण जर पाहिजे असेल गुलाब त्याचे आहे राजा आहे. सगळ्या मुलांना माहिती आहे, क्लिप्स आहेत ते काढा. जेवढी आंदोलनं झाली तेवढी माझ्या माध्यमातून झालेली आहेत आणि आम्ही त्यांच्या आम्हाला पण विकास व्हावा असं वाटतं. पण आमची इच्छा आहे की शेतकऱ्यांना विश्वासात त्याच्यावर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की गरजेचं काही करायचं. आणि हीच भूमिका अजितदादा पवार यांची आहे, हीच भूमिका देवेंद्र भाऊंची आहे, हीच भूमिका मुख्यमंत्री. दिवे परिसरात हिंजवडी आय टी पार्क उभी करण्याची संकल्पना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, परंतु काही जण म्हणतात त्यासाठी यांच्या परवानग्या पाहिजेत, त्यांच्या परवानग्या पाहिजेत. नेमकं तुमचं व्हिजन काय सर? हे जे आय टी पार्क आहे याच्याबद्दल आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असतील, अगर राजीव दादा, या सर्वांनी आम्हाला ग्रीन सिग्नल दिला की आम्ही ह्या जोडी तुमच्या करता हे करू. त्याबद्दल त्या तिन्ही जणांचं मी या दिवे ग्रामपंचायत झेंडीवाडी ग्रामपंचायत ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या वतीने हार्दिक आभार मानतो की खऱ्या अर्थानं ही 700-750 एकर जमीन आहे. आम्हाला याची विल्हेवाट लावायची असती तर आम्ही कधी ह्या जमिनी देऊन टाकल्या असत्या ह्या संस्था त्या. आम्ही स्वतः पण जे महाराष्ट्र केलं असतं, पण आम्ही काय केलं नाही, ह्या जमिनी अशाच ठेवल्या. कारण का कधी ना कधी ह्याच्यात काहीतरी चांगलं निर्माण केलं. मध्यंतरी बापू माझ्या घरी आलं, एक वर्ष झालं मी याचा पाठपुरावा, ह्या आय टी पार्कचा एक वर्ष झालं मंत्रालय पातळीवर मी पाठपुरावा करतो. या झेंडेवाडीमध्ये 6 महिन्यापूर्वी मी आय टी पार्कची घोषणा केली, या आय टी पार्कची 9 महिन्यापूर्वी मी काळेवाडीत घोषणा केलेली आहे. आणि मला माहिती आहे की काय, मी बापू पण माझ्या घरी आले, तर बापूही मला खूप आदरणीय आहेत, बापूही आमचे ज्येष्ठ नेते आहेत. पण काय मी त्यांना समजून सांगितलं भूमिके की बापू आता शेती खूप कमी होईल. बापू शिवतरे बापू, की त्यांनाही मी समजून सांगितलं की ह्या भागातली आता शेती करणं, आता शेतकऱ्याला असं वाटत नाही की आपल्या मुलांनी शेती करावी. शेतकऱ्यावर तर आपल्या मुलांनी काहीतरी व्यवसाय नाही तर नोकरी मोठी करावी. आणि त्याच्याकरता ही जी 750 एकर जमीन आहे, 800 एकर, ही शासनाची आहे. म्हणजे ही काय कुठली शेतकऱ्याची जमीन घेत नाही, सरकारी जमीन आहे. आणि सरकारी जमीन शिक्का पण सरकारचा आहे. काय महाराष्ट्र पुणे जिल्हाधिकारी म्हणून त्याच्यावर शिक्का आहे, म्हणजे सरकारची जमीन आहे. आणि ह्या जमिनीला कुठल्याही शेतकऱ्याचा विरोध नाही, कुणाचाही आमचा विरोध नाही. नॅशनल हायवे गेलेला आहे जमिनीला लागून, रिंग रोड गेलेला आहे, PMRDच्या खोत आराखड्यामध्ये मेट्रो त्या जमिनीपर्यंत दाखवलेली आहे. आणि जर या आय टी पार्कला मध्यंतरी आमचे अर्थमंत्री भागवत कराड आले होते, केंद्रीय अर्थमंत्री, त्यांनीही सांगितलं हे आय टी पार्कला मी ग्रीन सिग्नल देतो. मध्यंतरी निर्मला सीतारामन मॅडमनेही ग्रीन सिग्नल दिला, सेंट्रल सगळ्यांनी केलं. आणि ह्याच्यातनं 1 लाख लोकांना निर्मिती होणार, उद्योग निर्माण होणार, नोकऱ्या. 1 लाख नोकरी कशाला म्हणतात, 1 लाख नोकरी. आणि इतर व्यवसाय म्हणजे आता ओला उबर चालणार, नंतर तुम्हाला सांगतो जेवण खावण होणार, आर्झोन केलं आहे, बांधकामं होणार, ती लोकं राहणार, कन्स्ट्रक्शन होणार, सिमेंट स्टील विटा सगळी काय, हे चक्र मोठं अर्थकारणाचं इथं चालणार आहे. हे उद्या तर सिंगापूर आहे. जसं आय टी पार्क मीच त्यांना सांगितलं, तिथं 350 मला त्यांना माझ्या भूमिका पटली. आणि मग त्यांनी सांगितलं राष्ट्रीय बाजार नको आय टी पार्क, आणि सगळ्यांना पटली चांगले आपण लोकांकरता करू. हेच माझ्या जीवनाचा उद्देश आहे, मला बाकी काही नको. तुम्ही मतं देऊ नका, काही करू नका, पण या शेतकऱ्यांनी या लोकांकरता आय टी पार्क उभं करायचं आणि एक हॉस्पिटल, त्या दोन गोष्टी मी गेले वर्षभर त्याचा पाठ. आय टी पार्कच्या बाबतीत आता तुम्ही म्हणताय की दिवे भागामध्ये आहे, पण त्याच सभेमध्ये अजून एक पर्यायी जागेच्या चर्चा झाली, चांबळी गराडी. चांबळी ऐका ना, चांबळीला नॅशनल हायवे जॉईन नाही. हे आय टी पार्क कुठं होतो, राष्ट्रीय महामार्ग असेल, मोठा असेल, दळणवळण महत्त्वाचं आहे. आणि दळणवळणाकरता हे सोयीस्कर आहे. आणि रिंग रोड गेला आहे, मेट्रो आलेली आहे. मी नाही आणली मेट्रो, PMRDचा नकाशा जर तुम्ही बघितला, त्या बृहत आराखड्यामध्ये ऑलरेडी मेट्रो तिथपर्यंत दाखवलेली गेली हडपसर. जाणीवपूर्वक या आय टी पार्कला फोडा घालत नाही, असं काही नाही, असं काही नाही आहे. कुणी फोडा घालत नाही, ही परमेश्वराची इच्छा आहे की इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळणार आहे, नोकऱ्या मिळणार आहे. आणि शेतकऱ्यांची इच्छा आहे की माझा मुलगा पण 1 लाखाची नोकरी मिळली पाहिजे, 4 चाकीत नोकरीला जायला पाहिजे, 4 चाकीतनं माघारी यायला पाहिजे. हे स्वप्न अनेक वर्ष शेतकरी बघतोय, ते त्या आय टी पार्कच्या माध्यमातून निर्माण होणार आहे. आणि त्याच्याकरता अनेक जण आहेत, त्यांची इच्छा आहे. काही जण ते करतील हाऊस किंवा अहो 1 लाख नोकऱ्या आणि 1 लाख व्यावसायिक नोकऱ्या, व्यावसायिक हे म्हणजे
लाख लोक त्याची उलाढाळ अब्जावधी रुपये करणार, तो अब्जावधी रुपयाचा पैसा कुठं याच परिसरात फिरणार ना, मग किती मोठं चांगलं होणार. आणि आम्ही सर्व आमच्या दोन्ही ग्रामपंचायत आहेत, आम्ही सर्व विचारांनी आहे, तरुण मंडळी आहे, यांनी पण माझ्यापाशी प्रस्ताव ठेवला, साहेब आता किती दिवस शेती करायची, आणि सर्व तरुण मंडळाची इच्छा आहे. एकही जर म्हणणार नाही असं कुठली कुठल्याही आमच्या ग्रामस्थ म्हणणार नाही, आमचा विरोध आहे. कोणीतरी काहीतरी चुकीचं सांगते, ग्रामस्थांचा होकार आहे का नाही? सगळेजण सांगणार आय टी पार्क करायचं का नाही करायचं, आय टी पार्क होणार त्याच्याकरता कसल्या शासकीय परवानग्या लागत, शासनाचीच जमीन आहे, गावाची नसती. महायुतीचं तुमच्या उमेदवार सुरू झालाय का? आम्ही आमचा अतिशय समन्वय सगळ्यांशी चांगले संबंध आहे, आमचे कुणाशीच नाही. आम्ही अनेक वर्ष इथं खेळीमेळीने राहतोय, खेळीमेळीने काम करतोय. तुम्ही असं बघितलं का आम्ही आडमोठेपणा घेतलाय, आम्ही नाराज झालोय, झोपलोय, काय नाही. ज्या दिवशी टिकलेअर झालं त्या दिवसापासून कामाला लागलं. ज्या दिवशी सुनेत्रा वहिनींची उमेदवारी जाहीर झाली कुठं म्हटलं का मी काम नाही का, मी त्या दिवशीपासून भारतीय जनता पार्टी पूर्णपणे तन मन लावून काम करते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. कुठल्या पक्षाची किती ताकद आहे आम्ही बघत नाही की बाबा शिवसेनेची किती ताकद आहे, राष्ट्रवादीची किती ताकद आहे, भारतीय जनता पार्टी आम्ही ताकद करून आम्ही सर्व एक आहोत, सर्व आम्ही एक घातलेलं आणि आम्ही सर्वजण एक आहे. महायुती म्हणतात त्याला, ही वज्रमूठ आहे आमची आणि ही वज्रमूठच आम्ही इथनं दाखवून देणार. पुरंदर हवेली निवडणूक प्रमुख भाजपचे तुम्ही प्रमुख आहात, पुरंदर हवेलीतून काय परिस्थिती मागच्या वेळेस सुरुवाताही 7,000 पुढे होते, यावेळेस काय नेमकं चित्र आहे? सर आता तोंडाची वाफ करण्यात काय मजा नाही. तुम्ही 4 तारखेला ज्यावेळेस पेट्या उघडत्याल आणि त्या 4 जून बरोबर आहे, 4 तारखेला आणि त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की काय परिस्थिती आहे काय नाही, सगळं काय प्रचंड मत, प्रचंड दो दो मत, त्याच्या पडल्या मतच मत, मताचा पाऊस असत कडेला. आणि आम्ही हे छापलं का तर आम्ही आव्हान कोण म्हणतो विजय असं दाखवलं म्हणून दोन पत्रकं कोण कोण नाही, हे वहिनींचं संपूर्ण अहवाल आहे, परिचय पत्रक आहे आणि हे भारतीय जनता आमचे ज्येष्ठ नेते दिल्लीवरून निरीक्षक आले होते. निरीक्षकांनी आम्हाला मध्यंतरी बारामतीमध्ये मीटिंग झाली जिल्ह्याची, त्यावेळेस त्यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीकडनं पण आव्हान करा, की भारतीय जनता पार्टीने पण आव्हान केलेलं आहे की आव्हान करा, त्याच्यात आपलं नसलं आणि कळलं पाहिजे मोदींनी इथं घड्याळ चिन्ह आहे हे आव्हान करण्याकरता आमच्या केंद्रीय निरीक्षक बारामतीमध्ये आले असताना त्यांनी आम्हाला हे सगळं सांगितलं, त्या पद्धतीने हे पत्रक छापलं आहे. हे घराघरामध्ये आम्ही पोचवतोय, प्रचार प्रसार करतोय लोकांमध्ये कसल्या, कारण का 2014 लोक कमळ नव्हते म्हणून परत आले आणि थोडक्या मताने जानकारांचा पराभव झाला होता, तशी परिस्थिती परत होऊ नये म्हणून अतिशय काळजीपूर्वकपणे घराघरामध्ये आम्ही जाऊन सांगतोय. सोशल मीडियावर सगळं काय आहे पण ही फॉर्मॅलिटी असते, त्यांना वाटलं पाहिजे कोणतरी प्रतिनिधी गावात आला, आम्हाला भेटला, आमच्याशी बोलला, आमच्याशी चर्चा केली, ही फॉर्मॅलिटी असते. नाही तर सोशल मीडियावर सगळ्यांना माहिती आहे काय, सगळ्यांना माहिती आहे कुणाचं चिन्ह काय, म्हणून ही फॉर्मॅलिटी असते की आम्ही जायचं असते. आज तुम्ही घरोघरी घरोघरी 8 दिवस म्हणजे जून बारामतीची सून. जय जय श्रीराम, जय श्रीराम. आपकी बार मोदी सरकार, आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार. सुनेत्राताई पवार जिंदाबाद, सुनेत्राताई पवार जिंदाबाद, सुनेत्रा वहिनी जिंदाबाद. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. मोदी आपकी बार मोदी सरकार, आपकी बार मोदी सरकार, आपकी बार मोदी सरकार. अरे सुने लक्षात ठेवायचं, अरे आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार. 4 जून बारामती सून, 4 जून बारामती सून, 4 जून बारामती सून. आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार. महायुतीचा विजय असो, महायुतीचा विजय असो, महायुतीचा विजय असो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आपकी बार 400 पार, बारामतीची सून 4 जून बारामतीची सून 4 जून. सुनेत्राताई पवारांचा विजय असो, एकनाथ शिंदेंचा विजय असो, देवेंद्र भाऊंचा विजय असो, अजित दादाचा विजय असो.
युवराज घोषणा द्या. 4 जून बारामती सून आपकी बार 400 पार. चलो आपकी बार 400 पार. बारामती सून 4 जून. घड्याळ आहे मोदी या इथं, नाहीतर जाताल कमळावर. कमळ नाही आपकी बार त्यांना पटकन येत जे इथं.